महाविकास आघाडी असताना तेव्हा भाजपचे काही चॉकलेट नेते तिथे पुढाकार घेऊन कुठेतरी आम्ही तुमच्याबरोबर असं सांगतात आणि विलिनीकरणाचा विषय सोडला तर 100% विषय हे आदरणीय पवार साहेबांनी सांगून महाविकास आघाडीमध्ये जे उद्धव ठाकरे साहेब असतील दादा असतील आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी आपण मान्य केले फक्त विलिनीकरण सोडून आता हे जे चॉकलेट नेते त्यावेळेस आंदोलन करत होते आता गप्प बसले आहेत विलिनीकरणाचा विषय घेत नाही तो सोडा पगार सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी दिला जात नाही मग अशा पद्धतीने नुसतं दिशाभूल करणं आणि मग स्टंटबाजी करणं हेच या सरकारला विरोधात असू नाही तर सत्तेत असू एवढंच जमतं. चॉकलेट नेते तुमचं कोणावरती नक्की रोष आहे? कोण चॉकलेट नेते ते तुम्हाला तुम्ही शोधा ना. तिथं असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना विसरा आणि जे एमपीएससीचे विद्यार्थी त्यांना विचारा चॉकलेट नेते कोण आहेत तेच तुम्हाला उत्तर देतील. सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने कारण 7 ते 8 महिन्यांपासून तुम्ही सरकारमध्ये होतात आता विरोधकांमध्ये विरोधकांच्या बाकावर बसलेल्या तुमचं भूमिका कशा पद्धतीने? सरकारमध्ये असताना अंगणवाडी सेवकांसाठी एक कमिटी फॉर्म केली कमिटीली त्यांच्या मागण्या मान्य करून त्यासुद्धा रेकमेंड केल्या होत्या तेव्हा सरकार आपलं गेलं. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 90% मागण्या ह्या मान्य केल्या होत्या पगारसुद्धा वेळेवर त्या ठिकाणी सुरू झाला होता फक्त विलिनीकरणाचे विषय त्या ठिकाणी लागत नव्हता मार्गी लागला नव्हता तेवढा सोडून बाकी सगळे विषय मार्गी लावले त्यामुळे सत्तेत असताना आम्ही काम करतो करोना असताना आर्थिक ताण असताना सुद्धा आम्ही बऱ्यापैकी विषय सगळ्यांचेच त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. हे सरकार सत्तेत आल्यानंतर करोना असताना आर्थिक परिस्थिती बरी असताना केंद्रात त्यांचं सरकार असताना सुद्धा नुसतं हवेवर त्यांना तिथं फक्त आश्वासन त्या ठिकाणी दिलं जातं. कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा रोहित पवार यांच्या आजोबांचंच आपत्ती आहे ना. गेली 50 वर्षे त्यांची संघटना होती कामगार संघटना जे नेते शरद पवार होते त्या संघटनेनंच या एसटी कर्मचाऱ्यांचं रक्त शोषलं गुलामगिरीत ठेवलं ह्यांना कधी मंत्रालय बघूच दिलं नाही त्यांच्या ठराविक लोकांनी यायचं बसायचं भ्रष्टाचार करायचा आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झाला. रोहित पवारांच्या घरामुळेच हा प्रश्न निर्माण झाला एसटी कर्मचाऱ्याचा. ह्यांनी जर 2000 सालचा 2004 ते 2008 ते 2012 हे जे काही करार करायचे राहिले ते करार ह्यांच्यामुळेच राहिले ना. हे सगळे संघटनाचे प्रमुख होते लोक त्यामुळं त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार या पवार कुटुंबियांना नाही ना अजित पवाराला आहे ना रोहित पवाराला आहे ना शरद पवारांना आहे त्या ठिकाणी तर बोलूच नाही. तिकडं एसटी कर्मचारी जेव्हा पवारांच्या घरी गेले तेव्हा तुम्ही तुरुंगात घालवलं त्यांना तेव्हा त्यांना दया आली नाही त्यांची काळजी वाटली नाही. हे 6 महिने आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेत आपल्याच संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचे दर वर्षाला आपण त्यांची फी घेतलेली आहे त्यातून गाड्या घोड्या घेतलेल्या आहेत आपल्या कार्यकर्त्यांनी ह्याची त्यांना काहीच जाणीव राहिली नाही त्यांनी त्यांच्याकडे बघितलंच नाही. आता आम्ही सरकारमध्ये आलो का मग ते बोलत राहतात ते बोलू द्या त्यांच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण आम्ही एसटी कर्मचारी जर म्हटला की आम्ही चुकीचं वागतोय तर आम्ही यातून बाहेर पडू. पण अजितदादा काय म्हणले रोहित पवार काय म्हणले आणि कोण काय म्हणला याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.